विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज आपण इयत्ता 6वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती हा पाठ अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल आपण या अगोदरच्या पाठामध्ये कोणत्या संस्कृतीविषयी माहिती मिळवली होती, तुमच्यापैकी किती जणांनी तो पाठ अभ्यासलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पाठामध्ये आपण हडप्पा संस्कृतीविषयी सविस्तर माहिती मिळवली होती, म्हणजे त्या ठिकाणी रस्ते, घररचना, लोकजीवन, व्यापार आणि ती संस्कृती नष्ट का पावली याविषयी आपण सविस्तर आढावा घेतला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण आता या पाठामध्ये वैदिक संस्कृतीविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत, वैदिक वाङ्मय। तर विद्यार्थी मित्रांनो, वाङ्मय म्हणजे साहित्य, वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। म्हणजे जे काही वेद आहेत आणि त्या वेद वाङ्मयावर, त्या साहित्यावर आधारलेली जी संस्कृती आहे, ती संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय। वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। आणि पहा, सर्वात प्राचीन साहित्य कोणतं असेल तर ते काय आहे, वेद आहेत। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली, वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत। पहा, वेदांची जी निर्मिती झाली केलेली आहे तर ती अनेक ऋषींनी केलेली आहे आणि वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी स्फुरलेली आहेत। म्हणजे वेदामध्ये जे काही सूक्ते आहेत ती काही स्त्रियांनीसुद्धा रचलेली आहेत। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती। पहा, जे वैदिक साहित्य आहे, जे वैदिक वाङ्मय आहे, त्याची जी भाषा आहे ती संस्कृत होती। वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे आणि जे वैदिक साहित्य आहे ते खूप समृद्ध आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो। आणि पहा, वैदिक साहित्यातील मूळ ग्रंथ कोणता, ऋग्वेद। तो काव्यरूप आहे। ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत। पहा, चार प्रमुख वेद आहेत। म्हणजेच ऋग्वेद हा मूळ ग्रंथ मानला जातो, त्यानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात। पहा, आणि हे जे चार वेद आहेत या ग्रंथ, या वेदांच्या ग्रंथांना काय म्हणतात, संहिता असे म्हणतात। विद म्हणजे जाणणे। पहा, विद म्हणजे काय, जाणणे। त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली, तिचा अर्थ ज्ञान असा होतो। पहा, वेद, विद म्हणजे काय, जाणणे, आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आणि त्याचा अर्थ होतो ज्ञान। मौखिक पठणांच्या आधारे वेदांचे जतन केले गेले आणि पूर्वीच्या काळी लिहिण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, तर हे जे वैदिक साहित्य आहे ते मौखिक पठणाच्या आधारे त्याचे जतन केले गेले। वेदांना श्रुती असेही म्हणतात, आणि वेदांना काय म्हणतात, पहा, श्रुती असेही म्हणतात। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेद संहिता। ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय। तर पहा, ऋचांनी बनलेला जो वेद आहे त्याला ऋग्वेद असे म्हणतात। ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य, आणि ऋचा म्हणजे काय, स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य। म्हणजे एखाद्याची स्तुती आपण करतो आणि त्यासाठी जे पद्य रचलेलं आहे त्याला ऋचा असे म्हणतात। अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। पहा, मग एखाद्याची स्तुती करण्यासाठी जे रचलेले पद्य असते त्याला ऋचा असे म्हणतो। मग हे अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे सूक्ते आहेत, आणि ऋग्वेद जी ऋग्वेदामध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। यजुर्वेद संहिता। यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत। पहा, आणि यजुर्वेदामध्ये काय आहे, एक यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात ते मंत्र या यजुर्वेद संहितेमध्ये आहेत। यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठन केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे। आणि यज्ञविधी करताना कोणत्या मंत्राचे पठन केव्हा करायला हवे आणि कसे करायला पाहिजे याचे संपूर्ण मार्गदर्शन यजुर्वेद संहितेमध्ये आहे। पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे। आणि यजुर्वेदामध्ये पहा, सुरुवातीला
पद्यात असणारे मंत्र म्हणजे सुरुवातीला काव्यरूपात मंत्र आहेत आणि त्यामध्ये गद्यात दिलेली त्या मंत्राचे स्पष्टीकरण म्हणजे त्या मंत्रांचे स्पष्टीकरण लगेच त्याखाली गद्य स्वरूपात दिलेले आहे अशी या यजुर्वेद संहितेची रचना आहे। तर पहा काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ हे देवा खूप पाऊस पाड आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे गाई आमच्या घरी येवत आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत त्यांना पुष्कळ वासरे होत लोक हो चला उठा उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे आपण आपापले उद्योग करून धन मिळूया असे काही सूक्तांचे मराठी भाषेत अर्थ आहेत। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सामवेद संहिता काही यज्ञविधूंच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे। पहा काही यज्ञविधूंच्या वेळी काय होत असं ते जे मंत्र गायन केले जाईल ते तालासुरात केले जाईल मग ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे। भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे आणि जी भारतामध्ये जी संगीत निर्माण झालेलं आहे तर त्याचा मूळ पाया सामवेद आहे। त्यानंतर अथर्ववेद संहिता अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे। अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते। पहा अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे आणि म्हणजेच हा जो अथर्ववेद आहे तर या वेदाला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे आणि अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिले आढळते म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टींना या अथर्ववेदामध्ये खूप महत्त्व दिलेले आढळते। आयुष्यात येणाऱ्या संकटांवर दुखण्यांवर करायचे उपचार त्यात सांगितले आहेत म्हणजे आयुष्यात जे विघ संकटे येतात जे आजार होतात तर त्यावर करायचे उपाय या अथर्ववेदामध्ये सांगितलेले आहेत। तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे आणि अथर्ववेदामध्येच ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्यांची माहिती आणि त्यांचे कोणत्या रोगावर त्या उपयोगी पडतात ही सर्व माहिती या अथर्ववेदामध्ये दिलेली आहे। राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे आणि राजाने राज्य एखाद्या राजाने राज्य कशा पद्धतीने राज्यकारभार करावा याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे। संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचनाही केली गेली त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो। पहा संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना केली गेली आणि त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो। ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात। हा ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय यज्ञविधींमध्ये म्हणजे ज्यावेळेस एखादा यज्ञ केला जातो आणि त्यामध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात। प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत आणि प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत। आरण्यके अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथात मांडलेले आहे। पहा अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे। यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते आणि आरण्यकामध्ये काय यज्ञविधीमध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये या प्रकारची खबरदारी घेतलेली दिसते। त्यानंतर आहे उपनिषदे तर पहा उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान। उपनिषद म्हणजे काय गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय। तर पूर्वीच्या काळी शिक्षणाची गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती आणि शिक्षण घेण्यासाठी किंवा जे ज्ञान मिळवण्यासाठी त्या आश्रमामध्ये जावे लागत होते म्हणजेच उपनिषद म्हणजे काय मग गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान। जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नावर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे। पहा जन्म आणि मृत्यू या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात म्हणजे जन्म मृत्यू का होतो
मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती कुठे जातो किंवा मग पुनर्जन्म म्हणजे काय, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नावर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. चार वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. पहा, चार वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास, म्हणजे यांची निर्मिती होण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या 1500 वर्षांच्या कालावधीमध्ये वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. मग त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय म्हणजे वैदिक साहित्य हे खूप महत्त्वाचे साधन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चार वेद, ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यके यांच्याविषयी सविस्तर माहिती मिळवली. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.